नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा स्टार्ट करत आहोत एक सिरीज ती म्हणजे मराठी व्याकरण सध्या अपकमिंग खूप सारे आपल्या एक्झाम्स येत आहेत त्यातलीच एक तलाठीच आणि सर्वांनी त्याचं फॉर्म भरलंच असणार आहे सो आपण मराठी ग्रामर म्हणजे खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो तो आपण आता इथे कम्प्लीट करूया आपण क्वेश्चन सिरीज घेणार आहोत ठीक आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण टॉपिक कवर करून देईन म्हणजे हे सगळे कोणते आहेत तर पी वाय क्यू आहेत प्रिव्हियस इयर्सला विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच टाईपचे क्वेश्चन्स रिपीट होत आहेत तर आपण तेच क्वेश्चन्स घेणार आहोत आणि कुठे डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगाच मी प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेलच तर पाहूया आपला फर्स्ट क्वेश्चन जो पी एस आय नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये विचारला गेलेला आहे देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत कोणती चार ऑप्शन्स आहेत देवनागरी लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते देवनागरी लिपी अक्षरे मोडून लिहिली जाते देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते तर देवनागरी लिपी ही एका खाली अशी एक लिहिली जात नाही चार ऑप्शन आहेत ह्याचा तुम्हाला आन्सर कळालाच असेल त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच देवनागरी लिपी ही कशी लिहितात तर डावीकडून उजवीकडे आता आपण ह्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहूया तर देवनागरी लिपीला आणखीन एक नाव आहे तो म्हणजे काय तर बाळबोध लिपी लक्षात ठेवा हे सुद्धा विचारलं जातं देवनागरी लिपीलाच आणखीन एक नाव आहे ते म्हणजे बाळबोध लिपी ओके आणि ही लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे आणि लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडाचे लेखन लिहिले जाते ओके आपण कशी लिहितो डावीकडून सुरुवात करून उजवीकडे लिहितो राईट आणि शब्द लिहून झाल्यावर आपण त्याच्यावर काय देतो तर शिरो रेषा देण्याची ही पद्धत आहे हे तीन वाक्य लक्षात ठेवा काय म्हणतात देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे म्हणतात आणि ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि लिहिल्यावर शिरो रेषा देण्याची पद्धत आहे आडव्या तिरप्या गोलसर अशा रशांनी बनलेली आहे ठीक आहे मराठीबरोबरच संस्कृत गुजराती हिंदी बंगाली आणि पाली या भाषाही कशात आहेत तर देवनागरी लिपीतच लिहिल्या जातात ओके okay, जशी आपण मराठी आपली भाषा आहे ती आपण देवनागरीमध्येच लिहितो ना डावीकडून उजवीकडे तसंच आणखीन कोणत्या भाषा आहेत तर मराठीबरोबर संस्कृत लक्षात ठेवा मराठीबरोबर संस्कृत गुजराती हिंदी बंगाली आणि पाली आणि आपली मराठी म्हणजे किती वन टू थ्री फोर फाय सिक्स ओके म्हणजे सहा अशा लँग्वेजेस आहेत सहा भाषा आहेत त्या देवनागरी लिपीत लिहिल्या जातात ओके आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया तर पुढचा क्वेश्चन काय आहे भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर याचे किती पायऱ्या आहेत मित्रांनो तर याच्या पायऱ्या आहेत पाच ऑप्शन नंबर वन याचा आन्सर आहे भाषाविषयक कौशल्यांच्या साधारण पाच पायऱ्या आहेत तर त्या कोणकोणत्या लक्षात ठेवा पहिली आहे श्रवण श्रवण म्हणजे काय तर ऐकणे सेकंड काय आहे संभाषण संभाषण म्हणजे काय जे आपण कन्व्हर्सेशन करतो त्याला आपण संभाषण म्हणतो थर्ड आहे भाषण भाषण म्हणजे आपण जे स्पीच देतो दॅन फोर्थ आहे रीडिंग म्हणजेच वाचन ओके आणि फिफ्थ कोणती आहे तर रायटिंग म्हणजेच लेखन या क्रमानेच लक्षात ठेवा पहिली आहे श्रवण मग संभाषण कन्वर्सेशन थर्ड आहे भाषण फोर्थ आहे वाचन आणि फिफ्थ आहे लेखन म्हणजे रायटिंग ह्या काय आहेत तर भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे पाच पायऱ्या आहेत ते लक्षातच ठेवा ओके तर क्वेश्चन नंबर थर्ड पाहूया हा खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे ठीक आहे तर टी सी एस एक्झाम कंडक्ट करते सुद्धा हा क्वेश्चन रिपीट होतो आहे तर काय आहे मराठी भाषा गौरव दिन कधी असतो सर्वांना माहिती आहे तर याचा आन्सर आहे सत्तावीस फेब्रुवारी ठीक आहे मित्रांनो मी इथं ऑप्शन्स नाही सांगत आहे तुम्हाला म्हणजे ऑप्शन्स रीड करून सांगू की डायरेक्टली सांगू हे सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे मला आयडिया येईल तर ऑप्शन नंबर थ्री याचा आन्सर आहे सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो कोणाचा जन्मदिवस असतो इकडे तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आणि तोच दिवस, दिवस आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून सेलिब्रेट करतो सत्तावीस फेब्रुवारी ओके आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर फोर विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे कोणते आहे तर याचं आहे भाषा ठीक आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे भाषेची व्याख्या आहे ही काय आहे विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन कोणते तर भाषा ओके आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर फिफ्थ मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलेलाच आहे ह्याचा आन्सर सर्वांना कळाला असेल तर देवनागरी मराठी भाषा लिखण्यासाठी आपण कोणत्या देवनागरी या लिपीचा वापर करतो क्लिअर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स खूप वन लाईनर क्वेश्चन्स आहेत पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा फर्स्ट टॉपिक आहे आपला आणि त्याच्यावरचे सगळे क्वेश्चन्स आहेत पी वाय क्यू आणि हेच क्वेश्चन मित्रांनो रिपीट होतात बिकॉज तुम्ही आता हा पाळंबे सरांचं पुस्तकातून जर बघितलेत ना तर स्टेट state फॉरवर्ड स्टेटमेंट्स आलेले आहेत आपल्या एम पी एस सीमध्ये विचारले गेलेले आहेत आणि हेच क्वेश्चन आपल्या टी सी एसमध्ये येतील कारण की स्टेट फॉर्ड पूर्ण बुक्समधले इथे हे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट अशा लाईन्स इथे विचारल्या गेलेल्या आहेत ठीक आहे सो मी तुम्हाला जे सांगते ते व्यवस्थित करा हेच तुमच्या इकडे कवर होणार आहेत क्वेश्चन्स तर आता आपण क्वेश्चन नंबर सिक्स पाहूया ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट असा काय होतो अर्थ व्यक्त होतो त्याला आपण काय म्हणतो त्याचे ऑप्शन्स काय आहेत वर्ण शब्द स्वर की वाक्य तर क्वेश्चन नंबर सिक्सचा आन्सर काय येणार आहे तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समाहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला आपण शब्द असे म्हणतो काय म्हणतो मित्रांनो शब्द ओके अक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणतो आता क्वेश्चन नंबर सेवन आहे चुकी बरोबर सांगा असिस्टंट मुख्य दोन हजार सोळाचा क्वेश्चन आहे प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन लिपी प्रचारित होत्या सेकंड आहे खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे आणि क आहे ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असे म्हणतात आणि याचे खाली ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे ते याचा आन्सर मी डायरेक्ट पहिला तुम्हाला सांगते हे ऑप्शन नंबर थ्री म्हणजे अ आणि क ह्या तर दोन स्टेटमेंट बरोबर आहेत आता आपण त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन बघूया तर पहिलं काय आहे प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरुष्टी या दोन लिपी प्रचलित होत्या अगदी बरोबर आहे तर ब्राह्मी लिपीबद्दल आपण पहिलं पाहूया तर या लिपीत भारतातील सर्व लिपींची जननी मानली जाते कोणती लिपी आहे ब्राह्मी लिपी हिला भारतातील सर्व लिपीची जननी मानली जाते साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून तिचे नाव ब्राह्मी पडलेले आहे म्हणूनच क स्टेटमेंट तरी कशी आपली अगदी बरोबर आहे त्यानंतर लिपीबद्दल आपण पाहूया तर बौद्ध उल्लेखात खरोष्ट लिपीचा प्रामुख्याने उल्लेख आपल्याला कुशान काळात आढळतो ओके म्हणजे भारतात या लिपीचा उपयोग आपण पाहिलेला आहे कोणत्या काळात तर कुशान काळात तर, तर या लिपीस गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते आर्यलिपी नाही तर लिपीला काय म्हटले जाते तर गांधारी ठीक आहे ब्राह्मी लिपीबद्दल मी काय सांगितलेलं आहे तर ही भारतातील सर्व लिपीची जननी आहे आणि साक्षात ब्रह्मदेवाने ती लिहिली आहे शोधली आहे आणि खरोष्ठी लिपीला काय म्हटलं जातं तर गांधारी लिपी म्हटलं जातं आर्यलिपी नाही त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन एक लिपी आहे ती आपण पाहिलेली आहे देवनागरी पहिली आपण पाहिली, पाहिली ब्राह्मी सेकंड खरोष्ठी त्यानंतर थर्ड आहे देवनागरी लिपी त्याच्याबद्दल आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये डिटेल पाहिलेली आहे म्हणजे ही लिपी कशी उभ्या आडव्या तिरप्या गोलस रेषांनी बनलेली आहे डावीकडून उजवीकड तिचे लेखन केले जाते आणि लिहून झाल्यावर शिरो रेषा देण्याची पद्धत आहे ओके आणखीन एक लिपी आहे ती म्हणजे तिला मोडी लिपी किंवा धाव लिपी असे म्हणतात देवनागरीला आणखीन एक नाव आहे तो काय आहे बाळबोध लिपी ओके हे लक्षात ठेवा आणि खरोजच्या लिपीला गांधारी लिपी ओके आता मोडी लिपीला अजून काय म्हणतात तर मोडी लिपीला धाव लिपी असेही म्हणतात ओके okay, मराठी देवनागरी लिपीला मुरट घालून लिहिण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे मोडी लिपी ओके चला आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया तर क्वेश्चन नंबर एट मराठी भाषेसंदर्भात पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे ओके तर चार ऑप्शन्स आहेत पहिला आहे मराठी असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजेत तर सेकंड आहे मराठी महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे बरोबर आहे त्यानंतर थर्ड आहे हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे तुम्हाला तर मी आता ऑलरेडी सांगितलेले आहे तर हे स्टेटमेंट इकडेच आपलं चुकीचं आहे तर हिंदी ही मराठी भाषेची जननी नाही आहे त्यानंतर फोर्थ आहे आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे हे तीन स्टेटमेंट बरोबर आहे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड चुकीचं स्टेटमेंट त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन आहे भाषा ही, ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे हे स्टेटमेंट संपूर्ण बरोबर आहे जसेच्या तसं पुस्तकातून आलेलं आहे काय आहे भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे क्वेश्चन नंबर टेन पाहूया आपण देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्यशोधा आता हा प्रत्येकाला याचा आन्सर आला पाहिजे कारण की मी फर्स्ट क्वेश्चनमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ओके आणि रिपीटसुद्धा झालेलं आहे त्याचा डायरेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगू का तर याचा डायरेक्ट आन्सर आहे डावीकडून उजवीकडे लिहिण्याची पद्धत आहे ठीक आहे त्याचा आन्सर कुठे आहे ऑप्शन नंबर वनमध्ये त्याचा आन्सर आहे दहाव्याचं देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे तर डावीकडून उजवीकडे अशी तर बाकीचे ऑप्शन मी नाही रीड करत आहे पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर इलेवन की बरोबर सांगा अ स्टेटमेंट आहे आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी असेही म्हणतात ब स्टेटमेंट आहे देवनागरी लिपी उभ्या आडब्या तिरप्या गोळचर अशा रेषांनी बनलेली आहे क स्टेटमेंट आहे देवनागरी लेख लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते ओके बघा हा किती वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो क्वेश्चन म्हणजे गोल गोल फिरवून विचारला जातो सेम क्वेश्चन तर याचा आन्सर काय आहे तर कोणती स्टेटमेंट चुकीची आहे याच्यामध्ये तर पहिला काय आहे आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी असेही म्हणतात बरोबर आहे ह्याला आपण बाळबोध लिपी असंही म्हणतो सेकंड स्टेटमेंट आहे देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे मी फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर आहे स्टेटमेंट आणि थर्ड आहे देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते ही स्टेटमेंट रॉंग आहे बघा फिरवून विचारलेलं आहे डावीकडून उजवीकडे असायचा आन्सर पाहिजे माझ्या आमचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर वन क ही स्टेटमेंट चुकीची आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व पाहूया खालील विधानामध्ये योग्य उत्तर शोधा आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते अ आहे ऐकणे बोलणे क आहे वाचणे आणि फिरणे ह्याचंसुद्धा मी तुम्हाला आन्सर सांगितलेला होता ठीक आहे पाच पद्धती सांगितलेल्या होत्या ना ह्याच्यामध्ये तीन आहेत ऐकणे बोलणे आणि वाचणे फिरणे असं काय आहे का तर नाही त्याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर फोर अ ब आणि क ओके तीन कौशल्य ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ऐकणे बोलणे आणि वाचणे आणि मी मगाशी तुम्हाला पाच कौशल्य सांगितलेली आहेत ओके आता क्वेश्चन नंबर थर्टीन बघूया पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर शोधा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण चार स्टेटमेंट दिलेले आहेत त्याचा आन्सर काय येणार आहे पहिला हे भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात नाही असं काही नाही आहे हे आन्सर नाही आहे भाषेमध्ये बदल होत जातात हे बरोबर आहे काय भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण भाषेमध्ये चेंज होत राहतो बदल होत जातो ओके त्यानंतरचं चौदावा चा। क्वेश्चन बघूया आपण चौदावा क्वेश्चन आहे व्याकरण म्हणजे काय तर पहिलं आहे व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा दुसरं ऑप्शन आहे भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे म्हणजे व्याकरण तिसरं आहे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आणि चौथा आहे भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे तर याचं आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर थ्री म्हणजेच व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण देते ते राईट व्याकरणामध्ये काय दिलेलं असतं भाषेचे स्पष्टीकरण दिलेलं असतं म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र लक्षात ठेवा बेसिक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन खानदेश भागात बोलली जाणारी भाषा कोणती आता खूप सारे स्टुडंट्स असतील खानदेशातले तर त्यांना हा आन्सर येईलच तर कोणती भाषा आहे अहिराणी खानदेश भागात बोलली जाणारी भाषा आहे अहिराणी ही त्यांची बोलीभाषा आहे त्यानंतर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालेले आहे वाचन लेखन मनन की चिंतन तर काय झालेले आहे लिपी आल्यामुळे आपल्याला लेखन शक्य झालेले आहे आपल्याला लिहिता येऊ शकतं क्वेश्चन नंबर सेवन्टीन आहे देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ह्याचा आन्सर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत पहिली म्हणजे आपली मराठी ओके मराठी त्याच्यामध्ये आहे दुसरी हिंदी संस्कृत मी शॉर्टकटमध्ये लिहिते लक्षात ठेवा बंगाली ही चौथी पाली पाचवी आणि गुजराती सहावी म्हणजे किती टोटल आहेत सहा भाषा आहेत देवनागरी लिपीमध्ये दे लिहिल्या जातात तर सतराव्याचा आन्सर काय येणार आहे बघा इकडे मराठी आहे गुजराती आहे हिंदी आहे संस्कृत आहे म्हणजे आन्सर वन ऑप्शन नंबर वन येईल कानडी आहे का तर नाही आहे बघा कानडी नाही आहे तेलगू पण नाही आहे मराठी गुजराती हिंदी संस्कृत पाली आहे ओके आणि कोणती राहिलेली आहे बंगाली सॉरी बंगाली ह्या किती तर सहा आहेत भाषा ते लक्षात ठेवा आता तुम्हाला माहिती असेल अभिजात भाषा तर एकूण सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर त्या कोणकोणत्या आहेत तमिळ हा सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात म्हणून तुम्हाला सांगते तमिळ लक्षात ठेवा संस्कृत लक्षात ठेवा कन्नड तेलगू मल्याळम आणि उडिया आपल्या मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही आहे ओके आता त्यासाठी कोणती समिती आहे अगोदर होती ती कोणती होती रंगनाथ पठारे सगळ्यांना माहिती आहे रंगनाथ पठारे ही समिती होती त्यासाठी कोणत्या तर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आणि आताची कोणती आहे तर ती आहे हरी नरके समिती विचारला तर लक्षात ठेवा असायला पाहिजे तुम्हाला ठीक आहे किती तर सहा भाषांना आहे तमिळ साऊथचीच आहे कन्नड तेलगू मल्याळम ह्या लँग्वेजला आहेत संस्कृत आहे आणि उडिया आहे मराठी नाही कन्फ्यूज होऊ नका आता क्वेश्चन नंबर एटीन गुमणे म्हणजेच हरवणे हा शब्द कोणत्या लँग्वेजमधला आहे ठीक आहे तर आपल्या अहिराणी भाषेतल्या लोकांना हा आला असेल शब्द मग अशी आपण बघितलेलं आहे ना ठीक आहे घुमणे आणि हरवणे हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेत वापरला जातो तर अहिराणी ओके तर क्वेश्चन नंबर नाईन्टीन पाहूया पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा देवनागरी मोडी रोमन आणि इटली इडली ओके याचा आन्सर ऑप्शन नंबर फोरच आहे इडली दॅन क्वेश्चन नंबर ट्वेंटी विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते आहे खूप इझी आहे आणि आपला ऑलरेडी ह्याच्यावर डिस्कशन झालेलं आहे ऑप्शन नंबर टू म्हणजेच भाषा हे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य असे साधन आहे क्वेश्चन <laughs> नंबर ट्वेंटी वन मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते ह्याचंसुद्धा आन्सर आपण खूप वेळा आता या क्वेश्चन सिरीजमध्ये बघितलेला आहे देवनागरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे हेच क्वेश्चन रिपीट होतात गोल गोल फिरून विचारले जातात एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर कोणताही क्वेश्चन आला तर तुम्हाला तो अटेम्प्ट करता येईल तर मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते तर देवनागरी लिपीत त्यानंतर ता क्वे क्वेशन ट्वेंटी टू देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा ठीक आहे तर मी तुम्हाला ऑप्शन सांगते तुम्ही तुमचा आन्सर तयार ठेवा देवनागरी लिपीत वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखविता येत नाही देवनागरी लिपीत उच्चारता येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतो देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसतात आणि या लिपीत एका वर्णाला दोन ध्वनी असतात तर आन्सर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर टू आदर्श लिपी का आहे तर देवनागरी लिपीत उच्चारणात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते देन क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन कोणते आहे हा सुद्धा क्वेश्चन रिपीट झाला आहे बघा तर याचा आन्सरसुद्धा काय आहे भाषा ओके भाषा हे काय आहे आपल्या मनातले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर मराठी भाषा मुख्यतः डॅश डॅश लिपीत लिहिली जाते हा सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे तर कोणत्या तर देवनागरी लिपीत त्यान क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली आहे बघा किती वेळा आलेला आहे हा क्वेश्चन चार ते पाच वेळा झाला आहे मला वाटते डावीकडून उजवीकडे तर ट्वेंटी फायचा आन्सर आहे ना ऑप्शन नंबर टू मराठी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स तर पुढे ग्रंथांची नावे दिली आहेत त्यासमोर दिलेल्या लेखकांच्या नावापैकी योग्य पर्याय शोधा ठीक आहे तर ट्वेंटी सिक्सचं काय येणार आहे मी तुम्हाला हा म्हणजे झाल्यानंतर क्वेश्चनमध्ये एंडला काही नावे देईल तर ती तेवढी लक्षात ठेवा कारण की त्याच्यावरच विचारला जातो ओके काही ग्रंथांची नावे दिलेली आहेत आणि त्याच्यापुढे त्याची लेखकाची नावे देईल तर तेवढे एकदा लक्षात ठेवून जा तर याचा आन्सर काय येणार आहे शाकुंतल कोणी लिहिलेलं आहे लक्षात ठेवा खूप वेळा विचारतात हा कालिदास यांनी लिहिलेला आहे शाकुंतल ओके हा ग्रंथ देन ट्वेंटी सेवन आहे सहा सोनेरी प्रा पाने सॉरी सहा सोनेरी पाने या ग्रंथांचे लेखक कोण आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये काय लॉजिक नाही आहे हे स्टेट फॉर मला लक्षात यावे लागतील तर विदा सावरकर सॉरी विदा सावरकर यांचं आहे त्यांचा ग्रंथ कोणता आहे सहा सोनेरी पाणे या ग्रंथाचे लेखक आहे विदा सावरकर ओके विनायकराव दामोदर सावरकर आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला ओके भागवत अमृतानुभव मनाचे श्लोक गाता सगळ्यांनाही आपण लहानपणापासून बघितलेलं आहे तर कोणतं आहे त्यांचं मनाचे श्लोक कोणाचं लक्षात ठेवा संत रामदासांचं मनाचे श्लोक त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेला ग्रंथ काव्य किंवा नाटक कोणते ह्याचं पण डायरेक्ट आन्सर सांगते मी तुम्हाला विशाखा लेक्चरच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला देईल काही ग्रंथ आणि लेखक तेवढं लक्षात ठेवा कुसुमाग्रज यांनी ग्रंथ काव्य नाटक कोणतं विशाखा ओके okay. देन क्वेश्चन नंबर थर्टी भाषा म्हणजे काय तर झालं आहे हा क्वेश्चन आपला ऑलरेडी खूप वेळा तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन क्वेश्चन नंबर थर्टी वन मराठी भाषेचे लेखन हा सुद्धा बघा किती वेळा आलेला आहे क्वेश्चन देवनागरी मराठी भाषेचे लेखन देवनागरी या लिपीत करतात देन व्याकरण म्हणजे काय तर कोणते शास्त्र भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण क्वेश्चन नंबर थर्टी थ्री खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा बालकवींना डॅश डॅश म्हणून ओळखले जाते तर बालकवींना आपण निसर्ग कवी असे म्हणून ओळखतो बालकवींना आपण काय म्हणतो निसर्ग कवी त्यान क नंबर थर्टी फोर आहे खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा मरडेकरांच्या कवितेत डॅश डॅश अधिक आढळते तर मर्ढेकरांच्या कवितेत काय आढळते गेयता काय आढळते गेयता हा स्टेट फॉरवर्ड लक्षात ठेवा मर्ढेकरांच्या कवितेत काय आढळते तर गेयता ओके okay, तर एवढे लक्षात ठेवा आता आपण काही महत्त्वाचे ग्रंथ बघूया आणि त्याचे लेखक बघूया ठीक आहे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगते तर फर्स्ट आहे शाकुंतल शाकुंतल ठीक आहे महत्त्वाचं आहे शाकुंतल या महत्त्वाच्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर लक्षात ठेवा कालिदास तुम्ही तुमच्याकडे नोट करून ठेवा कारण की इथे मला प्रॉपर लिहिता येत नाही आहे ठीक आहे मी नंतरच्या एखाद्या वेळे सेकंड जो लेक्चर घेईल त्याच्यामध्ये एक माझ्याकडे कट आहे छोटंसं तो मी तिथे म्हणजे ॲड करेल ठीक आहे ते छोटीशी एक क्लिप टाकेल मी तिकडे शाकुंतलचं कोण आहेत कालिदास सेकंड आहे मनाचे श्लोक मनाचे श्लोक तर ते कोण लिहिलेलं आहेत तर संत रामदास संत रामदास यांचं कोणतं आहे मनाचे श्लोक देन थर्ड लक्षात ठेवा विवेक सिंधू खूप वेळा विचारलेला आहे मित्रांनो हा विवेक सिंधू तर विवेक सिंधूचे कोण आहेत मुकुंद राज कोण मुकुंद राज विवेक सिंधू याचे कोण आहेत तर मुकुंदराज ठीक आहे त्यानंतरचा आपण बघूया ज्ञानदेवी किंवा अमृतानुभव अमृतानुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर खूप वेळा विचारला जातो अमृतानुभव कोणाचा आहे तर संत ज्ञानेश्वर आणि अजून त्याचा कोणता आहे तर त्यांचं आहे ज्ञानदेवी लीला चरित्र सॉरी ली चरित्र ओके हा सुद्धा खूप वेळा विचारतात तर लीळा चरित्र हे महत्वाचा ग्रंथ माईम mm. भट uh... यांचं आहे माईम भट त्यानंतर आहे दृष्टांत पाठ केशवदेव व्यास दृष्टांत पाठ केशवदेव व्यास यांचं आहे ओके त्यानंतर आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज कोणी लिहिलेलं आहे तर विल्यम कॅरी यांनी लिहिलेलं आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज ओके okay, तर एवढे सगळे मी जेवढे सांगितलेत तेवढे लक्षात ठेवा एखाद वेळेस मी सेकंड क्वेश्चनमध्ये एक तो कट आहे तो ॲड करेल ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा हा टॉपिक आपला कवर झालेला आहे ठीक आहे तर पुढचा कॉ टॉपिक आपण लवकरच घेऊ या टॉपिकबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही सजेशन असेल तर ते नक्की मला कमेंट करून सांगूया तर भेटूया आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये तर मित्रांनो तुम्हाला लेक्चर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू